गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, क्लास 6 लेसन नंबर 11 वर्क एंड एनर्जी। इन फर्स्ट पीरियड वी लर्न अबाउट द रिलेशनशिप बिटवीन वर्क एंड एनर्जी। देयर आर फॉर्म्स ऑफ एनर्जी, मैकेनिकल एनर्जी, देन हीट एनर्जी, लाइट एनर्जी, साउंड एनर्जी, केमिकल एनर्जी। टुडे वी लर्न अबाउट द ट्रांसफॉर्मेशन ऑफ एनर्जी। ट्रांसफॉर्मेशन ऑफ एनर्जी मीन्स ऊर्जेचे रूपांतर। ट्रांसफॉर्मेशन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस व्हेन वर्क इज डन। लेट अस कन्सिडर वन चेन ऑफ ट्रांसफॉर्मेशन ऑफ एनर्जी। म्हणजे कार्य होताना ऊर्जेचे रूपांतर होत असते, एक ऊर्जा रूपांतराची साखळी लक्षात आपण घेऊ। ते इथे दिलेलंच आहे तुम्हाला की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी कशा पद्धतीने आपल्याला जी एनर्जी मिळत असते। इन अदर वर्ड्स, द सन इज द मोस्ट इम्पॉर्टेंट सोर्सेस ऑफ ऑल एनर्जी। प्रत्येक जे ऊर्जेचे जे स्त्रोत आहे मुख्य, तो आहे सूर्य। आणि या सूर्यापासूनच आपल्याला सगळी एनर्जी मिळत असते आणि त्याच्यावरच आपले सगळे जे काही आहे ते सगळे वर्क चालत असते। आता एनर्जी रिसोर्सेसमध्ये फर्स्ट आहे कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस ऑर नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस। म्हणजे पारंपरिक ऊर्जास्त्रोत आणि अनवीनीकरणीय ऊर्जास्त्रोत काय आहे याच्यामध्ये। द एनर्जी रिसोर्सेस विच मॅन हॅज बीन युझिंग फॉर सेंचुरीज आर कॉल्ड कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस। म्हणजे पारंपरिक ऊर्जास्त्रोत, मानव ज्या ऊर्जा स्त्रोताचा वापर करतो त्या ऊर्जा स्त्रोतांना आपण ट्रॅडिशनल म्हणजे कन्व्हेन्शनल म्हणत असतो। तर ह्या ऊर्जा स्त्रोत काय आहे तर आपल्याला सर्वांनाच परिचित आहे की इन्क्लूड कोल अँड फॉसिल फ्युल्स सच ॲज पेट्रोल, डिझेल अँड नॅचरल गॅस। वी कॅनॉट रिप्लेस दिस रिसोर्सेस, वुड ऑल्सो कॅनॉट बी रिप्लेस इझिली। तर जे डिझेल पेट्रोल हे जे आहे इंधने जे आहे, लाकूड कोळसा जे आहे, या वायू आणि यांचा जो समावेश आहे हा ऊर्जा स्रोत आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाही। तर म्हणून हे जे आहे हे रिप्लेस इझिली आपण याला वापर तर करू शकतो, पण हे डबल जे आहे याचा आपण रियूज करू शकत नाही। नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस ऑर रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत नवीन। तर याच्यामध्ये सुद्धा ऊर्जा स्त्रोताचा जो वापर आहे पूर्व परंपरेने करण्यात येत नव्हता। हे ऊर्जा स्त्रोत अक्षय अखंड आहेत व विविध स्वरूपात ते आपल्याला पुन्हा वापरता येतात। जसं फर्स्ट आहे सोलर एनर्जी। आता सौर ऊर्जा, सोलर एनर्जी सगळ्यांनाच माहिती आहे। या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे की भरपूर घरांच्या वरती आपण जर बघितलं तर हे सोलर एनर्जीचे लावलेले आहे। ही जी आहे ही फ्रीमध्ये मिळणारी आपल्याला ऊर्जा आहे, याला आपल्याला पैसे मोजावे लागत नाही आणि याच्यावर बरीच सिस्टीम चालत असते। द एनर्जी ऑप्टेन फ्रॉम द सन इन इज कंटिन्यू अँड द इनॉर्मस। म्हणजे सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती अखंड व प्रचंड स्वरूपात आहे। तर याच्यामध्ये सोलर एनर्जी इज ॲट द रूट ऑफ ऑल एनर्जी अवेलेबल ऑन द अर्थ। आता पृथ्वीवर जे उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जेच्या मुळाची जे सौर ऊर्जाचं आहे, सौर ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी नवीन नवीन साधने विकसित करण्यात आली आहे। जसे सौर चूल, सौर जलतापक, सौर शुष्क, सौर विद्युत घट, हे जे आहे सोलर सेल वगैरे जे आहे, हीटर आहे, सोलर कुकर आहे, तर हे जे आहे सोलर एनर्जीवर चालत असतात। तर हे आपल्याला जास्तीत जास्त परवडण्यासारखं आहे। नेक्स्ट आहे वाइंड एनर्जी। वाइंड एनर्जी म्हणजे पवन ऊर्जा। इलेक्ट्रिसिटी इज द जनरेटेड बाय मीन्स ऑफ वाइंड मिल्स यूजिंग स्ट्रॉंग वाइंड्स। अ वाइंड मिल्स मिल इज ऑल्सो यूज फॉर ड्रॉइंग वॉटर फ्रॉम अ वेल। आता ही जी एनर्जी आपण गावाला वगैरे जाताना आपल्याला एखाद्या शेतामध्ये असे पद्धतीचे पंखे दिसतात, तर हे पंखे काय आहे तर हे काही हवा घेण्यासाठीचे किंवा वारं घेण्यासाठीचे पंखे नाही, तर याला वाइंड एनर्जी। तर हे जसे जसं वारं वाहत असतो त्या पद्धतीने हे पंखे फिरत असतात आणि यापासून आपल्याला एनर्जी इलेक्ट्रिक मिळत असते। मग आहे सागरी ऊर्जा, टाइडल एनर्जी। वॉल इज कन्स्ट्रक्टेड ॲज अ नॅरो। आता समुद्रातील जे लाटा असतात त्या लाटा जर एकमेकांवर आपटल्या जातात आणि त्यावेळेस मात्र आपल्याला ही एनर्जी ही इलेक्ट्रिसिटी आपण निर्माण करू शकतो। तर ज्या लाटा आहे त्या लाटा एकमेकांवर आदळल्यानंतर ही एनर्जी निर्माण होत असते। नंतर आहे हायड्रो इलेक्ट्रिक ऑर हायडल पॉवर। तर ही जी एनर्जी आहे जलविद्युत ऊर्जा। द वॉटर स्टोरेज इन अ डॅम ॲट अ हाईट इज ब्रॉट डाऊन थ्रो अ ट्युनल अँड द टर्बिन्स ऑफ द जनरेटर आर रोटेड। उंच ठिकाणी धरणामध्ये साठवलेले जे पाणी आहे ते बोगद्याच्या साहाय्याने खाली आणून त्याची जनित्र जे असतात ते पाटी फिरवल्या जाते आणि त्याच्यानुसार आपल्याला मोठं जलविद्युत केंद्र जे आहे
ते या पद्धतीने इथे इलेक्ट्रिक निर्माण करत असतात, त्याला हायड्रो इलेक्ट्रिक और हायडल पॉवर असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे द कोयना प्रोजेक्ट इन महाराष्ट्र, इथं वेल नोन हायडल प्रोजेक्ट. तर हे जे कोयना धरणावर एक मोठा जलविद्युत प्रकल्प आहे, या धरणावरही लहान असे छोटे प्रकल्पही कार्य करत असतात, प्लॅनेट लोकेटेड ॲट अदर डॅम सीड. तर हे डॅम आपण आपल्याला माहिती आहे की हे जे बांध आहे याच्यानुसार सुद्धा यावरून सुद्धा आपण इलेक्ट्रिक निर्माण करू शकतो. एनर्जी ऑब्टेंडेड फ्रॉम द ओशियन वेव्स, आता हे दिलेलं आहे की समुद्रातील लाटा पुढे पुढे जाताना एखाद्या ठिकाणी पाणी वर खाली होत असते आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिक निर्माण होते, जनरेट इलेक्ट्रिसिटी निर्माण होत असते. नंतर आहे ॲटॉमिक एनर्जी, आता अणुऊर्जा. अणुऊर्जा कसं, द सिरियस क्रिसिस ऑफ इलेक्ट्रिसिटी शॉर्टेज कॅन बी इझी बाय जनरेटिंग इलेक्ट्रिक सिटी बाय मीन्स ऑफ ॲटॉमिक एनर्जी. आता वीज टंचाईचे गंभीर संकट लक्षात घेता ऊर्जेद्वारे विजेचे उत्पादन करता येते, तर हे कोणतं, द हीट लायब्रेटेड ड्युरिंग द युरेनियम थोरियम यासारख्या जड मूल द्रव्यातील ज्या अणूच्या विघटनातून निघणाऱ्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केल्या जाते. तर तेच आहे की देअर इज अ एनर्जी इन एव्हरी सबस्टन्स इन द युनिव्हर्स, विश्वातील प्रत्येक पदार्थात ऊर्जा आहे, ती सजीवांमध्ये आहे तशीच निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा आहे. असे असतानाही ऊर्जा आपल्यास मात्र दिसत नाही, दे इज एनर्जी नॉट विजिबल टू अस, फक्त आपल्याला त्याची जाणीव होत असते की इथे ऊर्जा आहे म्हणून. आता इथे दिलेलं आहे एनर्जी सेव्हिंग अँड ग्रीन एनर्जी, हे महत्वाचं आहे की ऊर्जाची बचत आणि हरित ऊर्जा. इन अ वेव सेव्हिंग एनर्जी इज ॲज गुड ॲज जनरेटिंग एनर्जी. देर आर सेव्हरल वेज ऑफ सेव्हिंग एनर्जी सच ॲज पुटिंग ऑफ लॅम्प्स अँड वेन नॉट नीडेड, म्हणजे विजेची बचत ही एका अर्थाने विद्युत निर्मितीच आहे, गरज नसताना दिवे बंद करणे, सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे, असं जर आपण ऊर्जा बचतीचे अनेक मार्ग आहेत, तर ऊर्जा बचत करणे ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे आपल्याला ही जी ऊर्जा आहे ही पुढे आपल्याला जास्त प्रमाणात तिचा यूज करता येईल. ज्या ऊर्जा स्त्रोताच्या वापरातून कार्बन धुराचे विविध घटक जसे निघत असतात, तर कार्बन मोनॉक्साईड निर्माण होत नाही, अशा विविध स्त्रोतांना हरित ऊर्जा स्त्रोत म्हणतात, अशा स्त्रोतांच्या वापराची सुद्धा आपल्याला गरज आहे. तर आज आपण हेच बघितलं की वर्क इज डन व्हेन अँड ऑब्जेक्ट अंडरगोज डिस्प्लेसमेंट ऑन द ॲप्लिकेशन ऑफ अ फोर्स, म्हणजे बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य घडते. त्याचबरोबर एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू वर्क, कार्य करण्यासाठी क्षमता म्हणजे ऊर्जा गरजेची असते. द व्हेरियस फॉर्म्स एनर्जीचे, मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, तर हे ऊर्जेची विविध रूपे आहेत. त्याचबरोबर समथिंग दॅट कॅन बी यूज टू ऑप्टेन एनर्जी इज कॉल्ड अँड एनर्जी रिसोर्सेस, ऊर्जा मिळण्याचे साधन म्हणजे ऊर्जा स्त्रोत आहे. आता याच्यामध्ये आपण पारंपरिक आणि अपारंपरिक हे दोन्ही बघितलेले आहे. तर पारंपरिक ज्या ऊर्जा आहेत ते नष्ट होऊ शकतात, पण अपारंपरिक ज्या ऊर्जा आहे त्या मात्र नष्ट होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने आता हा जो लेसन आहे हा इथे संपलेला आहे. हा लेसन तुम्ही वारंवार रीड करायचा आहे आणि याच्यावरची जी एक्सरसाइज आहे मी ती आपल्या ग्रुपवर सेंड करेल. ओके.